नृरसिंहवाडीतील दत्त मंदिरात मंगळवारी दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे त्यासाठी देशभरातून हजारो भाविक वाढीत येतील हे गृहीत धरून दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता दत्तगुरूंचा जन्मकाळ सोहळा होईल तर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत भाविकांची गर्दी लक्षात घेऊन व्यापारी वर्गानंही आपली दुकानं साहित्यानी भरली आहेत दत्त महाराजांची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमधील दत्त मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते तर गुरुवार पौर्णिमा या दिवशी गर्दीत वाढ होते दत्तजयंतीला नृसिंहवाडीत भाविकांचा जनसागर लोटतो यावर्षी उद्या म्हणजे मंगळवारी दत्त जयंती साजरी होणार असून दत्त देवस्थानच्या वतीनं दक्षिण आणि उत्तर घाटावर भव्य शामियाना उभारण्यात आलाय शिवाय भाविकांच्या सुरक्षेसाठी रेस्क्यू फोर्स आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय ग्रामपंचायतीच्या वतीनं पार्किंगची व्यवस्था पिण्याचा पाणी यासह सार्वजनिक स्वच्छता राखण्याकडे लक्ष दिलं जात आहे मंगळवारी पाच वाजता दत्त जन्मकाळ सोहळा होणार असल्याचं दत्त देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे यांनी बोलताना सांगितलं वाजता काकड आरती होईल ते बारा या वेळेत विविध प्रकारची अभिषेक सेवा होतील बारा वाजता माध्यान्न महापूजा सेवा होईल दुपारी तीन वाजता पंचसूक्त पौमान पठण वेदहोश होईल दुपारी साडेचार वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीचं मुख्य मंदिरात निघण्यासाठी जन्मोत्सवास निघण्यासाठी प्रस्थान करण्यासाठी तयारी होईल पावणे पाच वाजता श्रींच्या उत्सव मु मुख्य मंडपात श्रींच्या उत्सव मूर्तीचं आगमन होईल मंदिरातील घड्याळाप्रमाणे पहा संध्याकाळी पाच वाजता जन्मोत्सव संपन्न होईल रात्री साडेनऊ वाजता धूपदीप आरती शेजारती पालखी इत्यादीचा हा कार्यक्रम दिवसभर असणार आहे श्री दत्तजयंतीनिमित्त यंदा नृसिंहवाडीत उच्चांकी गर्दी होईल असा अंदाज आहे त्यामुळे प्रशासनानं विविध पातळ्यांवर नियोजन केलं आहे कृष्णा नदीत धरणातून पाणी सोडलं असून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी रेस्क्यू फोर्स ठेवला जाणार आहे तर नव्यानं उभारलेल्या पोर्चमुळे भाविकांना सुलभरित्या दत्तदर्शन होणार आहे शिवाय कुरुंदवाड टी आगाराच्या वतीनं भाविकांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येतील एकूणच मंगळवारच्या दत्तजयंतीसाठी नुरसिंहवाडी सज्ज झाली आहे